Sarigamapa. Ay, ya, Sarigamapa. आज तिने मस्त गाणं पेश केलं यार, पण ते गाणं कुणाचं आहे? कोणतरी ग्रेट संगीतकाराचं गाणं असावं हे. मला असं वाटतंय की हे कॉम्पोजिशन हे कमाल आहे यार. असं कॉम्पोजिशन आजकाल होत नाही, इतकी अप्रतिम कॉम्पोजिशन होत असतात आमच्या कानावर येत नाही, त्याला काय अर्थ नाही आहे. कोण आहे, कोण कोण संगीतकार आहे हे? सलीलदारांचंच गाणं आहे. आणि सलीलदारांचं गाणं आहे तरीच म्हटलं यार. तर खूप छान कंपोजिशन सलील, थँक्यू व्हेरी मच. इतकं छान कंपोजिशन दिलं तुम्ही, पण हे इतकं फ्रेश आहे कारण सलील ज्यावेळेला तरुण होता तेव्हाचं हे कंपोजिशन आहे. अगदी ऐन तारुण्यात असताना सलीलनी ज्यावेळेला कंपोजिशन केलं, अगदी नवीन नवीन उदयोन्मुख संगीतकार होता तेव्हा. एम एच 12 कोण आहे बघितलं ना, तर त्याच्यामध्ये त्याचा फ्रेशनेस दिसतो आणि तो खरंच कमाल असतो. ते म्हणजे पहिली त्याची ग्रेट ग्रेट मस्त त्यांनी त्या कॉम्पिटिशन आणि तुझ्या गाण्याबद्दल त्यांनीच बोलावं. खूप छान, थँक्यू. मृण्मयचं जे गाणं आहे ते तुझे गायलंस माझ्या मना रे ऐक जरा, तर ते माझ्यासाठी फार मोठं वर्कशॉप असेल हे गाणं आहे. म्हणून मी या गाण्याविषयी थोडंसं सांगतो. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी तरुण होतो आणि अवधूत अगदी मला वाटतं केजीत किंवा पहिलीत असेल तेव्हाची गोष्ट आहे, तर हे 99 साली मी अगदी माझा पहिला अल्बम माझ्या मना नावाचाच आणि शांता शेळके ज्येष्ठ कवयित्री यांनी हे चालीवर लिहिलेलं गाणं आहे. आणि हा इतका मोठा धडा होता की मी त्यांना एक असं ऐकवलं. त्यांनी एक 5-6 ओळी लिहिल्या, तर मी म्हटलं की शांताबाई तुम्ही अंतरा इतक्यात लिहू नका. त्या म्हटलं नाही, हे सगळे मुखडेच आहेत, तुला हवा तो घे याच्यातला. 6 मुखडे लिहिले होते त्यांनी. एक एक मला नक्की आठवतोय, माझे मला हे उमजेना हे गाणं होतं. माझ्या मनीच्या गंध फुला, अशा प्रकारचे अनेक मुखडे होते. पण मी त्यांना म्हटलं की ते 5-6 बघितल्यानंतर मी म्हटलं की ह्याच्यात ना रिक्वेस्ट आहे काहीतरी असं मला वाटतं चालीमध्ये. त्या म्हटलं हां मग ठीक आहे, मग माझ्या मनारे ऐक जरा असं करूया, म्हणजे रिक्वेस्ट आली ना तुझी. इतक्या गोड आणि खरंच म्हणजे मला इतकी आठवण येते त्यांची. आणि मी एवढा मुखडा लिहिल्यानंतर मी म्हटलं आता अंतरे लिहून टाका तुम्ही, तर म्हटलं तसं नाही रे, मग काय मजा येणार, आता अंतरासाठी तू त्याचं वजन बदल. म्हणून मी आणि मग तो मधुमास तो मधुयामिनी दिसले कुणी हसले कुणी असं मीटर बदलून आणि परत का भासतो होईल खरा
माझ्या मनारे ऐक जरा. आणि तू हे गाणं छान गायलीस. मुळात खूप प्रसन्न गाणं हे नाहीये, रिक्वेस्ट आहे, त्यामुळे ती तुझ्याकडनं खूप चांगली येत होती की खूप हसायचं नव्हतं, एक रिक्वेस्ट करायची होती की मला ऐक जरा असं. त्यामुळे आणि हे अवघड आहे गाणं सुराच्या दृष्टीने, तर आवडलं मला. सारे गमा पा, आई गया, सारे गमा पा.